नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन। आतापर्यंत आपण जे कम्युनिकेशन सिस्टीम पाहिल्या याच्यामध्ये वायरच्या माध्यमातून आपण सिग्नल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेत होतो। म्हणजे उदाहरणार्थ म्हणायचं झालं तर टेलिफोन लाईन, जिथं एका ठिकाणावरून सिग्नल दुसऱ्या ठिकाणी जातोय आणि वायर मार्फत जातोय। त्यानंतर आपण रेडिओ कम्युनिकेशन पण पाहिलं की वायरलेस कम्युनिकेशन आहे, परंतु एका ठिकाणावरून दुसरा सिग्नल हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात जात होता। म्हणजे इथं माध्यम म्हणून एका ठिकाणी वायरचा वापर केलेला आहे, एका ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा वापर केलेला आहे। मात्र आज आपण जे कम्युनिकेशन पद्धती पाहणार आहोत याच्यामध्ये तर लाईटचा वापर केलेला आहे तुम्हाला सिग्नल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी। तर आपण आज या फायबर ऑप्टिकल कम्युनिकेशनच्या संदर्भात त्याचा ब्लॉक डायग्राम आणि त्याचं कार्य कसं घडतं हे आपण पाहणार आहोत। इथं मी पहिल्यांदा एक व्याख्या लिहून दिलेली आहे तुम्हाला की फायबर ऑप्टिकल कम्युनिकेशन म्हणजे नक्की काय। तर आपण सिग्नल ट्रान्समिट करतोय आणि तो सिग्नल इन द फॉर्म ऑफ लाईट आहे, म्हणजे प्रकाशाच्या माध्यमातून आपण माहिती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेत आहोत। आता उदाहरणादाखल बोलायचं झालं तर या ठिकाणी समजा तुमचं युनिट आहे, बरोबर, इन्फॉर्मेशन सेंटर आहे आणि इथली माहिती तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी न्यायची, बरोबर। तर ह्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी माहिती नेताना आपण हे मीडियम म्हणून जे वापरणार आहे हे फायबर ऑप्टिकल केबल असेल आणि ही जी इन्फॉर्मेशन तयार होणारी असेल ती अनालॉग असेल किंवा डिजिटल असेल। आणि शिवाय ही इन्फॉर्मेशन जी आहे ती टेक्स्टच्या स्वरूपात असेल, व्हॉइसच्या असेल, व्हिडिओ असेल, पिक्चर असेल, कोणती इन्फॉर्मेशन असू दे त्याचं कन्वर्शन इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये केलं जाईल। नंतर त्या इलेक्ट्रिकल सिग्नलचं कन्वर्शन आपल्याला डिजिटलमध्ये करावं लागेल आणि तो डिजिटल सिग्नल आपण या लाईटच्या माध्यमातून कसा दूर अंतरावर नेणार आहे ते इथं पाहणार आहोत। आता हे जे एखाद्या वायरच्या माध्यमातून आणि नेण्याच्या ऐवजी आपण ऑप्टिकल केबलच्या माध्यमातून सिग्नल दूर अंतरापर्यंत नेतोय, आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की प्रकाश किरण हे नेहमी एका सरळ रेषेमध्ये जातात। म्हणजे इथं जर सोर्स असेल लाईटचा तर इथला प्रकाश किरण इथं सरळ रेषेमध्ये जातो। मात्र आपण म्हणतो की ही केबल आहे, ही वेडीवाकडी होते, बेंड होते, तरी देखील हा प्रकाश किरण असा वेडावाकडा होऊन कसा काय येऊ शकतो। तर याच्याबद्दल मी तुम्हाला असं सांगेन की जेव्हा ही फायबर ऑप्टिकल केबलची रचना अशी केलेली असते की याच्यामध्ये प्रकाश एंटर करेल, जेव्हा याच्यामध्ये प्रकाश एंटर करेल त्यावेळेला तो या पृष्ठभागावर कुठंतरी बाजूला काय होणार आहे आपटला जाणार आहे। इथं आपटल्यानंतर त्याचं रिफ्लेक्शन या भागावरून या भागामध्ये होतं, इथून इथं तो सरळ रेषेत जातोय, पुन्हा रिफ्लेक्ट होतो, इकडे येतो। अशा पद्धतीनं त्याचं रिफ्लेक्शन होत असतं सतत झिगझॅग पद्धतीनं। आणि या झिगझॅग पद्धतीमुळे जर ही वायर किंवा केबल अशी बेंड स्वरूपामध्ये असेल तर हे झिगझॅग पद्धतीनं ही लाईट मूव होत राहते आणि त्यामुळं एखाद्या वायरमधून करंट वाहत जावा त्या पद्धतीनं प्रकाश किरण या फायबर ऑप्टिकल केबल मधून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असतात। तर ही साधी कन्सेप्ट आहे की वेड्यावाकड्या स्वरूपामध्ये आकारामध्ये वायर मधून या फायबर ऑप्टिकल केबल मधून सिग्नल म्हणजे लाईट वेव कशी जाते, तर ती इथं मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे। आता ही जी लाईट आहे ही मात्र मॉड्युलेट कशी करायची, म्हणजे इन्फॉर्मेशन आणि लाईट यांचं एकत्र मिश्रण, म्हणजे त्याला आपण मॉड्युलेशनच म्हणणार आहे। जसं आपण जनरल मॉड्युलेशन मध्ये आपण म्हटलं होतं की ऑडिओ फ्रिक्वेन्सी आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी या दोन एकत्र मिक्स केल्यानंतर तयार होणारी जी आहे ती म्हणजे मॉड्युलेटेड वेव। आता आपण फायबर ऑप्टिकल कम्युनिकेशन सिस्टीम याचा ब्लॉक डायग्राम पाहणार आहोत। इथं या पिक्चरमध्ये मी तुम्हाला ब्लॉक डायग्राम दाखवतोय। इथं जी इन्फॉर्मेशन आहे, फॉर एक्झाम्पल म्हणून मी इथं टेलिफोन घेतलेला आहे, तर टेलिफोन काय करेल, व्हॉइस सिग्नल तयार करणार आहे। म्हणजे आपण इथं टेलिफोनवर बोलताना जी इन्फॉर्मेशन तयार होणार आहे ती व्हॉइसच्या स्वरूपात असेल। या सिग्नलचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये होणार आहे आणि हा इलेक्ट्रिकल सिग्नल आपण या कोडर सर्किटला देतोय, ओके।
हे जे कोडर सर्किट आहे ते म्हणजेच ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर जो आपण शिकलेलो आहोत तोच इथं असणार आहे. आणि या कोडर सर्किटच्या माध्यमातून आपण ॲनालॉग सिग्नलचं रूपांतर डिजिटलमध्ये करणार आहोत, कारण आपल्याला डिजिटल पल्सेसची आवश्यकता आहे. कारण इथं लाईटचं जे मॉड्युलेशन आपल्याला करायचंय त्यासाठी डिजिटल पल्सेसची आवश्यकता आहे. म्हणजे आपण लाईटला चॉपिंग करणार आहोत की पल्स जे इलेक्ट्रिकल सिग्नल आहे पल्स जी आहे त्याचं व्होल्टेज जास्त आणि कमी या स्वरूपात आहे. म्हणजे लॉजिक 1 आणि 0 अशा स्वरूपामध्ये आपण हा सिग्नल कन्व्हर्ट केलेला आहे. आता काय होणार आहे की ज्या वेळेला इलेक्ट्रिकल व्होल्टेज हाय असेल त्यावेळेला समजा लाईटची इंटेन्सिटी हाय असेल, ज्यावेळी लो असेल त्यावेळी लाईटची इंटेन्सिटी कमी असेल. अशा पद्धतीनं जसं या पल्सेसचं अँप्लिट्यूड हाय टू लो असं ट्रान्सफर झालेलं असेल ज्या ज्या कालावधीमध्ये, त्या पद्धतीनं या लाईटची सुद्धा मॉड्युलेशन होणार आहे. याला आपण लाईट मॉड्युलेशन असं म्हटलं तरी चालेल. आणि हा जो बल्ब आहे जो इथं लेझर बीम असेल किंवा कुठला एका प्रकारचा बल्ब असेल की जो लाईट निर्मिती करतोय, आणि या ज्या लाईट सोर्स आहे याला आपण या पल्सेसचा सिग्नल दिलेला आहे, त्यामुळे हा जो सोर्स आहे तो ब्लिंक होणार आहे असं म्हटला तरी चालेल की ऑन ऑफ होणार आहे, म्हणजेच त्याचं मॉड्युलेशन होणार आहे. आणि त्या स्वरूपामध्ये तो सिग्नल जो तयार झालेला आहे लाईट मॉड्युलेटेड सिग्नल तो या फायबर ऑप्टिकल केबलवर टाकलेला आहे, आणि त्यामुळं फायबर ऑप्टिकल केबलमधून हा सिग्नल नंतर ट्रान्समिट होऊन दूर अंतरापर्यंत जाणार आहे. आणि नंतर रिसिव्हिंग एंडला काय असेल तर तिथं फोटोसेल किंवा लाईट डिटेक्टर असणार आहे पा. ओके, इथं आपल्याला सांगितलं आपण की ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर आपण वापरलाय आणि त्याचे डिजिटल पल्सेस केल्यात. परंतु असं घडलं तर जर समजा की तुमच्याकडे कॉम्प्युटर आहे आणि कॉम्प्युटरमधला सिग्नल घ्यायचा आहे आणि कॉम्प्युटर तुम्हाला डायरेक्टली डिजिटल सिग्नल देत असेल तर ठीक आहे, तुम्ही डायरेक्टली डिजिटल सिग्नल सुद्धा इथं लाईट सोर्सला सेंड करू शकता, अशी सुद्धा सोय केलेली असणार आहे. ओके, आता लाईट सोर्सनं मॉड्युलेटेड लाईट तयार केलेली आहे या फायबर ऑप्टिकल केबलमधून, ती दूर अंतरापर्यंत आलेली आहे. आता ही लाईट आहे, लाईटचं कन्व्हर्शन आपल्याला पुन्हा इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये करायचंय. म्हणजे इथं आपण असं फोटो डिव्हाइस वापरायचे जे काय करेल की लाईटचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये करेल. मग इथं फोटो डिटेक्टर वापरलेला आहे, हा पुन्हा इलेक्ट्रिकल सिग्नल तयार करेल. हा इलेक्ट्रिकल सिग्नल वीक असेल तर तो स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला इथं अँप्लिफायरची गरज आहे, तो अँप्लिफायर इथं आपण वापरलेला आहे. अँप्लिफायर वापरल्यानंतर हा सिग्नल पुन्हा शेफर सर्किटला दिलेला आहे. तर जे डिजिटल सिग्नल आहे त्याचे वेवशेप जर परफेक्ट येत नसतील तर ते परफेक्ट वेवशेप करण्यासाठी इथं शेफर सर्किटचा वापर करतात आणि त्या डिजिटल पल्सेस तयार केल्या जातात. आणि या डिजिटल पल्सेस आहेत त्या डिकोडरला दिल्या जातील. आता डिकोडर काय करेल, हे डिकोडर म्हणजेच इथं ज्या पद्धतीनं आपण ए टू डी कन्व्हर्टर वापरला होता तर आपल्याला याच्या विरुद्धचा म्हणजे डी टू ए कन्व्हर्टर वापरावा लागेल. कारण जर आपलं हे शेवटचं आउटपुट डिव्हाइस आहे ते जर तुमचं अॅनालॉग स्वरूपाचं असेल तर आपल्याला या डिजिटल सिग्नलचं कन्व्हर्शन अॅनालॉगमध्ये करावं लागेल, आणि म्हणून इथं डिकोडर वापरलेला आहे. जर तुमचं फायनल आउटपुट डिव्हाइस जर डिजिटलच असेल या कॉम्प्युटरप्रमाणे तर आलेला डिजिटल सिग्नल थेट तुम्ही त्या डिजिटल डिव्हाइसला देऊ शकाल, काय याच्यामध्ये कुठली अडचण नाही, बरोबर. पण डिकोडर आपण कधी वापरणार, जर आपला आउटपुट डिव्हाइस अॅनालॉग टाईपचं असेल तर मग आपण हे डिजिटल पल्सेसचं कन्व्हर्शन पुन्हा अॅनालॉगमध्ये करणार आहे. आणि जो मूळ सिग्नल या टेलिफोननं तयार केला होता म्हणजे जी इन्फॉर्मेशन होती ती इथं रिसीव्ह होणार आहे दूर अंतरावर. तर हा कम्युनिकेशन सिस्टीममधला सगळ्यात मोठा फायदा आहे की दूर अंतरापर्यंत लाईटच्या माध्यमातून आपण सिग्नल नेणार आहोत. आणि त्याचे कोणकोणते फायदे आहेत तेही आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आणखी एक मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे, तो म्हणजे की फायबर ऑप्टिकल केबलचाच का वापर केला गेला, तर त्याचे कोणते फायदे आहेत. तर एक महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे याची जी ट्रान्समिशन कपॅसिटी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे इथं काय होतंय तर आपण वायरच्या माध्यमातून सिग्नल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेत असू तर एका वायरमधून एक सिग्नल नेणार आहे, अशा पद्धतीनं बऱ्याच वायर आपल्याला लांबपर्यंत सिग्नल पोहोचवण्यासाठी वापराव्या लागणार आहेत. परंतु
इथं फायबर ऑप्टिकल कम्युनिकेशनच्या पद्धतीमध्ये एका लाईट बीममध्ये असंख्य तुम्हाला इन्फॉर्मेशन सिग्नल पाठवता येतात. हा एक महत्त्वाचा फायदा आहे. त्यामुळं इथं जी कपॅसिटी आहे, ट्रान्समिशन कपॅसिटी, ती याची लार्ज प्रमाणात आहे. हा सर्वात मोठा फायदा आहे. तसंच सिग्नल लॉस हा जो प्रकार आहे की कॉपरमध्ये आपण पाहिलं तर इलेक्ट्रिकल सिग्नलचा लॉस जास्त प्रमाणात होतोय, परंतु इथं लाईटचा जो लॉस आहे फायबर ऑप्टिकल कम्युनिकेशनमध्ये तो अत्यंत नगण्य असा आहे. आणि याचं जे ॲम्प्लिफिकेशन मेथड आहे ती सुद्धा अतिशय सोपी आहे. त्याप्रमाणे कंपॅरेटिव्हली आपण जर पाहिलं म्हणजे कंडक्टरचा खर्च आणि या फायबर ऑप्टिकलचा लॉंग टर्मसाठी केलेला खर्च, तर आपण असं म्हणू शकतो की या फायबर ऑप्टिकल कम्युनिकेशनचा खर्च जो आहे तो कमी आहे. कारण वायरसुद्धा ज्या त्यांचं जे लाईफ आहे ते कमी असेल, परंतु या फायबर ऑप्टिकल कम्युनिकेशनमध्ये ज्या केबल्स आपण वापरतोय त्याचं लाईफ प्रचंड आहे आणि त्यामुळं त्याचा खर्चसुद्धा कमी आहे. तसंच या ज्या फायबर ऑप्टिकल केबल असतात या वजनानंही हलक्या असतात. हा एक त्याचा मोठा फायदा आहे. आता आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे की या इलेक्ट्रिकल सिग्नल कॅरी करत असताना आपण ज्या काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन परिसरातल्या भागामध्ये निर्माण होतील, तर तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल त्याच्यामध्ये इंड्यूस्ड व्होल्टेज तयार करतो, म्हणजे त्याला इंटरफरन्स देतो. आणि या इंटरफरन्सनं जो काही निर्माण होणारा सिग्नल आहे तो सुद्धा त्या मूळ डेटामध्ये किंवा इन्फॉर्मेशनमध्ये मिक्स होतो आणि त्याचा आपल्याला जो ऍडिओ असेल तर ऍडिओमध्ये त्रास सहन करावा, असेल डेटा असेल तर डेटा करप्ट होण्याची शक्यता येते. तर अशा प्रकारे सिग्नल ट्रान्समिशन जर लाईट मधून होत असेल तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा कोणताही परिणाम या लाईट वेव्सवर होत नाही आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा इफेक्ट नसल्यामुळे इंटरफरन्स आपल्याला इथं जाणवत नाही. हे मोठे फायदे फायबर ऑप्टिकल कम्युनिकेशनचे आहेत. आणखी एक इथं मुद्दा आपणाला स्पष्ट करावासा वाटतो की इथं आपण जी लेझर बीम वापरणार आहे, लेझर लाईट वापरणार आहे, तीच का वापरायची असाही प्रश्न विचारला जाईल. तर या लेझर लाईटला सिंगल वेवलेंथ असणार आहे आणि बाकी कोणताही लाईट सोर्स जर घेतला तर त्याला जास्त वेवलेंथ वेगवेगळ्या असतील आणि त्यामुळे त्याची शार्प बीम तयार होणार नाही, हा एक भाग येणार आहे. आणि ही सिंगल वेवलेंथ असल्यामुळं याची बीम जी आहे ती कॉन्सन्ट्रेटेड असणार आहे, पॉवरफुल असणार आहे आणि व्हेरी पॉवरफुल लेझर बीम होत निर्माण होत असल्यामुळे आपल्याला लेझर लाईटच याच्यामध्ये कम्युनिकेशन पद्धतीमध्ये वापरणं गरजेचं आहे. याचबरोबर फायबर ऑप्टिक कम्युनिकेशनचे काही गुणधर्म आहेत, कॅरेस्टिक्स आहेत, त्याही मी तुम्हाला इथं स्पष्ट करतोय की बँडविड्थ, आणि हा बँडविड्थही आपल्याला चांगला मिळतो, जास्त मिळतो, हा एक मोठा फायदा आहे. तसंच ऑप्टिकल फायबर ची जी केबल आपण वापरतोय त्याची जी डायमीटर आहे ती सुद्धा इथं सांगितल्याप्रमाणे 300 मायक्रोमीटर अशा लहानात लहान साईजमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. तसंच कितीही लांब अंतरापर्यंत या फायबर ऑप्टिकल केबलच्या साह्यानं आपणाला सिग्नल नेता येतो, हा एक महत्त्वाचा फायदा आहेच आणि हा गुणधर्म आहे की लांब अंतरापर्यंत सिग्नल जातोय. तसंच अटेन्युएशन जे आहे म्हणजे आणि म्हणजे थोडक्यात म्हणता येईल की लॉस या सिस्टीममध्ये म्हणजे केबलमध्ये, तर या केबलमध्ये जो लॉस आहे तो अत्यंत कमी आहे, हा एक मोठा गुणधर्म, चांगला गुणधर्म आहे फायबर ऑप्टिकल कम्युनिकेशनचा. आणि ट्रान्समिशन सिक्युरिटी जी आपण म्हणतोय की याच्यामधून डेटा चोरला जाणं किंवा काय हा प्रकार अजिबात घडणार नाही, लाईट सोर्सच्या स्वरूपामध्ये इन्फॉर्मेशन असल्यामुळे त्याच्यातून डेटा म्हणजे जसं इलेक्ट्रिकल कनेक्शन असेल तर इलेक्ट्रिकल वायर कट करून त्यामार्फत सिग्नल दुसरीकडे फिरवू शकतो आपण, डेटाची चोरी केली जाऊ शकते वगैरे, परंतु इथं मात्र या फायबर ऑप्टिकल सिस्टीममध्ये डेटा सिक्युरिटी चांगल्या पद्धतीची आहे, हा एक महत्त्वाचा फायदा इथं सांगता येईल आपल्याला. फायबर ऑप्टिकल कम्युनिकेशनचे काही महत्त्वाचे जे उपयोग आहेत ते आपल्याला इथं सांगतोय मी की
टेलिफोन सिस्टीम मध्ये पण याचा वापर केला जातो, इंटरनेट मध्ये पण केला जातोय, त्याचबरोबर केबल टेलिव्हिजन सिस्टीम मध्ये पण या फायबर ऑप्टिकल कम्युनिकेशनचा मोठ्या प्रमाणात आता वापर होत आहे. आणखी महत्वाचा भाग सांगायचा आहे तो म्हणजे की सध्या जी टेक्नॉलॉजी आलेली आहे इंटरनेट ऑन थिंग्स IoT, तर यामध्ये सुद्धा ऑप्टिकल फायबरचा मोठा परिणाम आपणास दिसून येतो. आणि त्याचा महत्वाचा कारण म्हणजे की जे ट्रान्समिशन आहे ते फास्ट आहे, डेटा सिक्युरिटी आता सांगितल्याप्रमाणे तीही उत्तम आहे, आणि सिग्नल लॉस होणं किंवा इंटरफरन्स होणं हाही प्रकार घडत नाही. त्यामुळं अलीकडच्या जे IoT टेक्नॉलॉजी आहे या टेक्नॉलॉजीमध्ये फायबर ऑप्टिकल कम्युनिकेशन म्हणजे ही सिस्टीम जास्त प्रमाणात वापरण्यात येत आहे. फायबर ऑप्टिकल कम्युनिकेशनचे काही फायदे जे आहेत ते मी तुम्हाला इथं सांगतो थोडक्यात. तर महत्वाचं आता जे कॅरेस्टिक्स वगैरे सांगताना काही मुद्दे आपण स्पष्ट केलेलेच आहेत, ते म्हणजे वाईड बँडविड्थ हा एक भाग आहे की बँडविड्थ चांगला आहे त्याच्यामुळे जास्त प्रमाणात सिग्नल आपण एका लाईट मधून किंवा एका केबल मधून कॅरी करणार आहोत, तसंच लॉसेस कमी प्रमाणात आहेत हा एक भाग आहे. नंतर महत्वाचा आणखी एक भाग म्हणजे क्रॉसटॉक शक्य नाही, म्हणजे एका वेळेला दोन स्टेशन लागणं हा जो रेडिओ मधला जो भाग होता आपण कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये पाहिलेलं होतं की सिलेक्टिव्हिटी जर चांगली नसेल तर ऍडजेसंट स्टेशन असतं ते एकमेकांमध्ये मिक्स होण्याची शक्यता असते, ज्याला आपण क्रॉसटॉक असं म्हणतो. तर क्रॉसटॉकचा जो प्रकार आहे तो या फायबर ऑप्टिकल कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये अजिबात होऊ शकत नाही. तसेच याच्यामध्ये आपण कंडक्टर वापरत नाही आहे बरोबर, त्यामुळे इलेक्ट्रिकल इंटरफरन्स होणार आहे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे जे काही परिणाम होणार आहेत तर त्याचा कुठल्याही प्रकारचा इंटरफरन्स जो आहे तो आपल्या या लाईट कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये होणार नाही. शिवाय ही जी फायबर ऑप्टिकल कम्युनिकेशन साठी आपण जी केबल वापरतोय ती लाईट वेट आहे, स्मॉल साईज आहे, या पद्धतीनं ज्या वायर कम्युनिकेशन पद्धत किंवा आपण जी पाहिली होती की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवच्या स्वरूपातली जी कम्युनिकेशन पद्धती आहे याच्या तुलनेमध्ये कितीतरी पटीनं फायबर ऑप्टिकल कम्युनिकेशन पद्धत ही अतिशय फायदेशीर आहे. मला वाटतं आजच्या या लेक्चरमधील सर्व मुद्दे आपले क्लिअर झाले असतील. धन्यवाद.